सीबीआयने एक अहवाल सादर केलेला आहे की अनिल देशमुखांनी तत्कालीन जे एस पी होते आपल्या विरोधात जे गुन्हा दाखल झालेला होता त्या संदर्भात त्यांनी धमक्या दिल्याचा धक्कादायक अहवाल त्यांनी कोर्टात सादर केलेला आहे. एस पी कोण होते? प्रवीण पांडे होते धाकडा. नाही, वस्तुस्थिती आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माझ्यावर 3 वर्ष 12 दिवसांनी, मी कोणाला तरी मोबाईल माझ्या पीएनए रामेश्वरनी त्या ठिकाणी मोबाईल दाखवला आणि मी त्यांना मोबाईलवरून धमकी दिली आणि म्हणून पुण्याला ही घटना घडली आणि म्हणून त्यांनी पुण्याला तर तो गुन्हा नोंदवला नाही पण मुक्ताईनगरला निंभोरा आउट पोलीस स्टेशन आहे तिथे एका पी एस आयकडे त्या ठिकाणी गुन्ह्याची नोंद करावी किंवा ती केली गेली होती आणि ती करण्यासाठी अनिल देशमुखांनी एस पीनवर दबाव आणला. एस पीने मलाही सांगितलं वारंवार की भाऊ आज 3 वर्ष 12 दिवसांनी मी तुमच्यावर असा गुन्हा कसा काय दाखल करू शकतो. त्यांनी सांगितलं पुण्याला घटना घडली तर पुण्याला करा, पण त्यांनी ते कुणी ऐकलं नाही. तुम्ही तिथेच करा मुक्ताईनगरमध्ये, तिथेच दाखल करा आणि म्हणून वारंवार एस पीनवर खूप दडपण आलं. एस पीने मलासुद्धा सांगितलं होतं आणि या बाबतीमध्ये मी स्वतः अनिल देशमुखांशी बोललो होतो. त्यांना विचारा की बाबा तुम्ही असे खोटे गुन्हे दाखल का करायला होता 3 वर्ष 3.5 वर्षांनी आणि मी काय तर फोनवर कोणाला धमकी दिली हा गुन्हा होऊ शकतो. पण त्या केसला मोका लागू होता म्हणून त्या केसमध्ये मला टाकायचं होतं की मलाही मोका लागेल हा त्या मागचा हेतू होता आणि म्हणून खोटी कंप्लेंट त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेली होती. या संदर्भामध्ये पुरावा म्हणून मी तुम्हाला सांगेन की जे यातले मास्टर माइंड होते ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण, विशेष सरकारी वकील, स्पेशल पी पी यांचं जे संभाषण रेकॉर्ड झालेलं आहे जे देवेंद्रजींनी त्याचं सगळं ते रेकॉर्डिंग विधानसभेमध्ये वाजवलं होतं त्यातही त्यांनी म्हटलेलं होतं, याचा उल्लेख त्यांनी त्यात केलेला होता या खोट्या कंप्लेंटचा की माझं डोकं कसं चालतं बघा 3 वर्ष 12 दिवसांनी मोबाईलचं कुठलं रेकॉर्डिंग राहत नाही, त्याचं ट्रॅकिंग राहत नाही आणि म्हणून 3 वर्ष 12 दिवसांनी मी हा गुन्हा दाखल करायला लावला त्या ठिकाणी. याला डोकं लागतं, क्रिमिनल माइंड लागतो त्याच्यासाठी. हे प्रवीण चव्हाणांनी त्याचा उल्लेख केलेला आहे आणि अनिल देशमुखांनी कशी मदत केली या कामामध्ये याचं त्यांनी कौतुक केलेलं तोंडभरून की त्यांनी लगेच ऐकलं, लगेच एस पीला कसा दाटला, कसा गुन्हा दाखल करायला लावला खोटा, याचा उल्लेख अगदी स्पष्टपणे ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण यांनी केलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.